मेन वर्ब्स <tus> मुख्य क्रियापदे मुख्य क्रियापदाची रूपे चार आहेत मुख्य क्रियापदाचं पहिलं रूप मुख्य क्रियापदाच्या पहिल्या रूपाला प्रेझेंट फॉर्म वर्तमानकाळी रूप, वर्तमान रूप किंवा बेस फॉर्म मूळ रूप असही म्हणतात पहिले रूप ओळखावं कसं मुख्य क्रियापदाचं तर इंग्रजीतील मुख्य क्रियापदाचे मराठीत भाषांतर केल्यावर मराठीत भाषांतर केलेल्या शब्दाच्या शेवटी ने येते हीच आहे मुख्य क्रियापदाचं पहिलं रूप ओळखण्याची खून मुख्य क्रियापदाच्या पहिल्या रूपाचं आपण मराठीत जर भाषांतर केलं तर मराठीत भाषांतर केलेल्या शब्दाच्या शेवटी ने येतं ही आहे मुख्य क्रियापद ओळखण्याची खून उदाहरण ए यस के आस्क आस्क म्हणजे विचारणे बघा आलं की या ठिकाणी ने म्हणजे हे मुख्य क्रियापदाच पहिलं रूप आहे आणखीन एक उदाहरण पाहूया पी एल ए वाय प्ले प्ले म्हणजे खेळणे पी एल ए वाय प्ले म्हणजे खेळणे या सुद्धा भाषांतर केलेल्या शब्दाच्या शेवटी ने आलेले म्हणजे हे मुख्य क्रियापदाचं पहिलं रूप आहे आता आपण पाहतोय मुख्य क्रियापदाचे दुसरे रूप बघा मुख्य क्रियापदाच्या दुसऱ्या रूपाला इंग्रजीमध्ये फास्ट फॉर्म फा म्हणतात तसंच याला मराठीमध्ये भूतकाळी रूप असं म्हटलं जात मुख्य क्रियापदाचं दुसरं रूप कसं तयार होतं ते आपण आता पाहूया इंग्रजीतील मुख्य क्रियापदाच्या पहिल्या रूपास डॅश ईडी हा प्रत्यय जोडला जातो आलं लक्षामध्ये जेव्हा आपल्याला इंग्रजीतल्या कोणत्याही मुख्य क्रियापदाचं दुसरं रूप तयार करायचं असतं तेव्हा मुख्य क्रियापदाच्या पहिल्या रूपास डॅश ई डी हा प्रत्यय जोडला जातो बर आता हे ओळखायचं कसं मुख्य क्रियापदाचं दुसरं रूप आहे ओळखायचं कसं तर त्याची महत्वाची खूण आहे इंग्रजीतील मुख्य क्रियापदाच्या दुसऱ्या रूपाचे मराठीत भाषांतर केल्यावर मराठीत भाषांतर केलेल्या शब्दाच्या शेवटी एकदा ल येत कोणत्या शब्दाच्या शेवटी एकदा ल येतं जेव्हा आपण इंग्रजीतलं जे मुख्य क्रियापदाच दुसरं रूप आहे त्या दुसऱ्या रूपाचं आपण जेव्हा मराठीमध्ये भाषांतर करतो तेव्हा मराठीत भाषांतर केलेल्या शब्दाच्या शेवटी एकदा ल येतो आता त्याचे उदाहरण पाहू एक आपण ए एस के डी -E आस्कड आस्कड म्हणजे विचारले बघा हे मुख्य क्रियापदाचं दुसरं रूप आहे त्याचं मराठीत भाषांतर केल्यावर त्याच्या शेवटी एकदा ल आलेलं आहे मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप पाहतोय आपण आता यालाच इंग्रजीमध्ये पास्ट पार्टिसिपल म्हणतात आणि यालाच मराठीमध्ये भूतकाळी धातुसाधित असं म्हटलं जात रूप कसं ओळखायचं कसं तयार होतं ते तिसरं रूप मुख्य क्रियापदाच इंग्रजीतील मुख्य क्रियापदाच्या पहिल्या रूपास डॅश ईडी हा प्रत्यय जोडला असता मुख्य क्रियापदाच तिसरं रूप तयार होत राही ना लक्षामध्ये आता तिसरं रूप ओळखायचं कस तर इंग्रजीतील मुख्य क्रियापदाच्या तिसऱ्या रूपाचे मराठीत भाषांतर केल्यावर मराठीत भाषांतर केलेल्या शब्दाच्या शेवटी दोनदा लो येतं कोणत्या शब्दाच्या शेवटी दोनदा ल येतं इंग्रजीतलं जे मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप आहे आणि या तिसऱ्या रूपाचं जेव्हा आपण मराठीमध्ये भाषांतर करतो तेव्हा मराठीत भाषांतर केलेल्या शब्दाच्या शेवटी दोनदा ल येतं उदाहरण एस म्हणजे विचारलेले बघा या ठिकाणी दोनदा लो आलेला आहे म्हणजे हे मुख्य क्रियापदाच तिसरं रूप आहे आता आपण मुख्य क्रियापदाचं चौथं रूप पाहतोय मुख्य क्रियापदाच्या चौथ्या रूपाला म्हणतात प्रेझेंट पार्टी सिपल म्हणजेच वर्तमान काळी धातू साधित असं त्याचं नाव आहे चौथं रूप कसं तयार होतं चौथं रूप तयार करत असताना इंग्रजीमध्ये इंग्रजीतलं जे मुख्य क्रियापदाचं पहिलं रूप आहे या पहिल्या रूपास डॅश आय एन जी हा प्रत्यय जोडला असता मुख्य क्रियापदाचं चौथं रूप तयार होतं चौथं रूप तयार करण्यासाठी मुख्य क्रियापदाच्या पहिल्या रूपाला डॅश mm. आय एन जी हा प्रत्यय जोडला जातो कोणता प्रत्यय जोडला जातो डॅश आय एन जी चौथं रूप कसं ओळखायचं इंग्रजीतील मुख्य क्रियापदाच्या चौथ्या रूपाचे मराठीत भाषांतर केल्यावर मराठीत भाषांतर केलेल्या शब्दाच्या शेवटी त येतं काय येत त काय येत त आता उदाहरण पाहतोय आपण ए एस के आय एन जी आस्किंग म्हणजे विचारत बघा आस्किंग म्हणजे विचारत आस्किंग म्हणजे विचारत शेवटी आलं ना तर म्हणजे हे मुख्य क्रियापदाचं चौथं रूप आहे